हे हाय मित्रांनो, नमस्कार. सर्वेसने स्वागत आहे लर्न फॉर ग्रोवरती. मी प्रवीण. तर आज आपण शिकत आहे SQL लर्निंग सिरीजचे मॉड्यूल नंबर 31. त्यामध्ये आपण डेटा टाईप कन्वर्जन फंक्शनचे टू डेट फंक्शन आणि टाईम स्टॅम्प फंक्शनबद्दल शिकत आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वेसने एक रिक्वेस्ट आहे की जर आपण सर्वे लर्निंग सिरीजचे व्हिडिओ पाहिले नसेल तर प्लीज जाऊन व्हिजिट करा, ताकि तुम्हाला वन बाय कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर चला आपण चालू करूया मॉड्यूल नंबर 31 टू डेट फंक्शनबद्दल. ठीक आहे मित्रांनो, तर ही टू डेट फंक्शन कसं वापरायचं, कशासाठी आपण टू डेट कन्वर्जन करतो हे आपल्याला अगोदर बेसिक फंडा माहीत झालं की आपल्याला शिकण्याची इच्छा होती, बरोबर. तर आपण हे कुठं वापरतो ते अगोदर पाहून घेऊ कसं वापरतो. ठीक आहे, इथे मी एक डेट फॉर्मॅट्स दिले. ठीक आहे, 1 April 2023, April 1, 2023. ठीक आहे, हे डिफरंट डिफरंट फॉर्मॅट लिहितात. ठीक आहे, डिफरंट डिफरंट कंट्रीमध्ये डिफरंट डिफरंट फॉर्मॅट लिहितात. पण SQL कुठलं फॉर्मॅट घेतं, ओरॅकल स्टँडर्ड फॉर्मॅट काय DDMMYY. ठीक आहे, आपण कुठलं पण फॉर्मॅट जेव्हा आपण डेटा एंट्री करायच्या वेळी, नाही तर डेटा आपणाला रिट्रीव करायच्या वेळी, आपण समजून घ्या की आता डेटा इन्सर्ट करायचा आहे, त्यावेळेस कुठल्या पण फॉर्मॅटमध्ये डेटा आलेला असतो, पण आपणाला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये दाखवायचा आहे, म्हणजे रिट्रीव करून दाखवायला पाहिजे. ओरॅकलला तर स्टँडर्ड फॉर्मॅट ही एकच माहीत आहे, बरोबर. त्यावेळेस आपण हे असं फॉर्मॅटमध्ये ओरॅकल डेटाबेसमध्ये एंट्री करायच्या वेळीस ती इरर आउट होतं, म्हणजे ती सेव्ह करून घेत नाही. का? म्हणजे ते म्हणते की मला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच डेटा इन्सर्ट करा, तुम्ही दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये इन्सर्ट केलं तर मी घेत नाही. जसं त्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट नाही ना, तसंच इन्सर्ट करायला लागतं, बरोबर. तर आपण आपण शिकत आहे डेटा टाईप कन्वर्जन. ठीक आहे, हे आपण कुठं वापरतो, आपल्याला एक क्वेश्चन आलं असेल माइंडमध्ये, बरोबर. तर पहा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ते टेबल ए टेबल बी आहे. ठीक आहे, आता समजून घ्या की आता टेबल ए टेबल बीचा मला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, मी जॉईनबद्दल पण एक व्हिडिओ ऑलरेडी सिरीजमध्ये केलेला आहे एकदम डीपमध्ये. ठीक आहे, ती व्हिजिट करा. ठीक आहे, म्हणजे आपण जॉईन करताना आपल्याला काय काय कंडिशन माहीत आहे, आपल्याला कॉलमचा डेटा टाईप सेम पाहिजे. कधी पण आपण डबल कॉलम, म्हणजे आता 1 to 1 नाहीतर मल्टिपल कॉलम जॉईन करायचं असलं की त्याचा कॉलम कुठले कुठले जॉईन करतो ना, त्याचा डेटा टाईप सेम पाहिजे. आता समजून घ्या, इथे सिटी आहे. ठीक आहे, सिटीमध्ये कॅरेक्टर म्हणून नंबर सेव्ह झाले, बरोबर. आणि ती समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्या. आता ऑर्डर डेट आणि सिटीला आपल्याला मर्ज करायचा आहे. तर आता इथं ही सिटीचा डेटा आहे कॅरेक्टर आहे, आणि ऑर्डर डेटचा हे आहे डेट डेटा टाईप आहे. ठीक आहे, आपण काय करू शकतो, आता ह्याला हे कॅरेक्टर टाईप समजून घ्या, मग आपल्याला काय ऑर्डर डेटला आपण टू कॅर फंक्शनचा वापर करून हे सर्व डेटा आहे ना कॅरेक्टरमध्ये चेंज करायचा. चेंज केल्यानंतर मर्ज होतं. का? म्हणजे आपल्याला माहिती आहे की जॉईन करायच्या वेळी दोन्हीचा कॉलमचा डेटा टाईप सेम राहिला पाहिजे, बरोबर ना. आणि तसंच आहे की आता समजून घ्या, आता एक ही ऑर्डर डेट आहे, आपल्याला एक डेट इन्सर्ट करायचा, एक टेबल इन्सर्ट करायचं, एक रो इन्सर्ट करायचं, समजून घ्या. आता श्री हाय ना हे पाचवा, तर आपल्याला अजून एक ॲड करायचा आहे रो, समजून घ्या प्रवीण हाय एज काय तर असं आपण दिलं, तर त्यावेळेस डेट फॉर्मॅट आहे ना आपण हे फॉर्मॅटमध्ये दिलं नाही. ओके, तर आपण ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे, त्यावेळेस हे इन्सर्ट करून घेत नाही. का? का? म्हणजे ओरॅकल स्टँडर्ड फॉर्मॅट आहे DDMMYY. तर आपण इन्सर्ट करत आहे कुठलं तर दुसरं फॉर्मॅट, त्यावेळेस आपण काय करायला लागतं, टू डेटचा आपल्याला फंक्शन वापरायचं आणि त्यावेळेस डेटा इन्सर्ट करायचं. तेव्हा काय करतं, इन्सर्ट करून घेतं. ओके, ऑलराईट, आपण प्रॅक्टिकली करता वेळेस आपल्याला एकदम कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातं. ओके, तर चला आपण अगोदर ह्याचं सिंटॅक्स बघू आणि ह्याचं काय हे आहे काय सांगतं ते पण बघू. ठीक आहे, ह्याचं डेफिनेशन काय सांगतं पहा. इन ओरॅकल SQL द टू डेट फंक्शन इज यूज टू कन्वर्ट अ स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ डेट अँड ऑर द टाईम टू डेट व्हॅल्यू. म्हणजे जसं स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू दिलेली असती, जसं कॅरेक्टरमध्ये व्हॅल्यू दिलेली असती, त्या व्हॅल्यूला आपण डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायच्या वेळी टू डेटचा वापर करतो. ठीक आहे, तर ह्याचं आपण सिंटॅक्स पाहू. सिंटॅक्स काय आहे बघा, सिंपल आहे. सिलेक्ट टू डेट. ठीक आहे, कॉलम नेम लिहायचं, फॉर्मॅट लिहायचं आपल्याला कुठल्या फॉर्मॅटला पाहिजे, आणि फ्रॉम टेबल नेम लिहायचं. ठीक आहे, हे आपलं सिंपलचं सिंटॅक्स आहे. तर आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून पाहू तर की आपल्याला एकदम कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, तर आपल्याकडं एक टेबल आहे. ठीक आहे, आता समजून घ्या, हां आता टू डेट आहे. आता टू डेट कन्वर्ट कसं करायचं, हे आहे जसं सांगितलं की मी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये हे नाही, बरोबर. इयर आहे, डेट आहे, मंथ आहे, पण आपण काय केलं, ही इयर डेट मंथ, तर आपण हे रन केलं की काय होतं बघा, रन केलं की स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच हे तर सेव्ह झालं, म्हणजे जसं आपण दिलं आहे तसं झालं आहे. पण जवाब आपण रिट्रीव करतो ना डेटा, तुम्हाला एक सांगतो, आता एक एक टेबल क्रिएट करू. ठीक आहे, मी क्वायरी लिहून ठेवली तुमच्यासाठी. ठीक आहे, तर ही एक टेबल आहे. ठीक आहे, एक टेबल क्रिएट करू आपण. ठीक आहे, क्रिएट टेबल म्हणजे यायचं डेटा कन्वर्जन टेबल आहे म्हणून सिरियल दिलं, पहिला आहे सिरियल नंबर कॉलमचं, नंबर डेटा टाईप आहे, एम्प्लॉई नेम दिलं, ही वेअर कारमध्ये जॉईनिंग डेट, ही डेट डेटा टाईप आहे. ठीक आहे, तर आपण याला क्रिएट करू, हे ऑलरेडी क्रिएट झालेलं आहे, त्यामध्ये ऑलरेडी यूज म्हणतं ना. तर आपण काय करू, पहिल्या वेळी याला ड्रॉप करू, एकदा ड्रॉप
डेटा कन्वर्शन, ड्रॉप टेबल डेटा कन्वर्शन करू। आता समजून घ्या की कशाला ड्रॉप करायचं, ही न्यू म्हणून देऊ, ठीक आहे। यालाच काय करू, ही न्यू म्हणून दुसरं टेबल क्रिएट होतं, बरोबर। तर आपण काय करू, इथं बघा डेटा कन्वर्जन न्यू क्रिएटेड। तर आता आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम न्यू, आता डेटा डेटा कन्वर्जन न्यू, बरोबर। हे आपण टेबल लिहिलं, आता एक टेबल क्रिएट झालं, समजून घ्या की हे टेबल क्रिएट झाले, पण ह्याच्यामध्ये डेटा आपण आता इन्सर्ट केलं नाही, करेक्ट। तर आपण काय करायचं, आता डेटा इन्सर्ट करायचा। मी इथे एक डेटा लिहून ठेवलो आहे तुम्हाला, ठीक आहे। हे आहे आपला डेटा, इन्सर्ट इन टू क्वेरी, लिहायला वेळ होतं म्हणून लिहून ठेवलं आहे मित्रांनो, न्यू, ठीक आहे। हे काय, इन्सर्ट इन टू डेटा कन्वर्जन न्यू टेबलमध्ये व्हॅल्यू ॲड करायचे। व्हॅल्यू नंबर आहे एक, नाव आहे प्रवीण, ठीक आहे। आता इथं काय दिलं आहे आपण, हे स्टँडर्ड फॉर्मॅट दिलं आहे, म्हणजे डी डी, डेट मंथ इयर, ठीक आहे। तर आता इन्सर्ट केलं काय होतं, डेटा इन्सर्ट होता। तर आपण हे पाहू, आता हे काय झालं, डेटा इन्सर्ट झालं, बरोबर। तर तेच आपण काय करायचं, आता समजून घ्या। आता हे इथं दोन नंबर दिले व्हॅल्यू दोन, इथं समजून घ्या की इथं मी राहुल दिलं, ओके नाव। पर आपल्याला ही फॉर्मॅट वेगळं द्यायचं आहे, आता ही डेटा आपल्याजवळ वेगळ्या तऱ्हेचा आहे, म्हणजे कसं समजून घ्या की अगोदर इयर दिलं, ठीक आहे, नंतरनं दिलं आपण मंथ दिलं, ठीक आहे, नंतरनं डेट दिलं, ठीक आहे। आता कसं हे होतं का बघा, आता हे समजून घ्या, हे दुसरं मंथ देऊ, ठीक आहे। हे आता इन्सर्ट होतं का पाहू, इथं बघा काय आलं, इरर आलं का, पण डज नॉट मॅच द फॉर्मॅट स्ट्रिंग। मग ते हे फॉर्मॅटचं स्ट्रिंग त्याला काय होतं, मॅच होत नाही, तेव्हा कसं की आपल्याला हे डेटा आता इन्सर्ट करू शकत नाही का। ह्याज अ स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे, हे आहे डी डी एम एम वाय वाय वाय, करेक्ट ना। तर आपण ह्याला आता टू डेटचा फंक्शनचा वापर कसं करायचा पाहू, ह्याला काय करायचं काय नाही, सिम्पल आहे मित्रांनो। जसं की आपण पाहिलं आहे सिंटॅक्स, ठीक आहे, सिंटॅक्स पाहिले कसं, टू डेट लिहायचं, कॉलम नेम लिहायचं, फॉर्मॅट लिहायचं, बरोबर। तर आपण इथं काय लिहू, टू डेट लिहू, फक्त टू डेट, टू डेट लिहायचं, म्हणजे त्याला अगोदर आपण कन्वर्ट करायला पाहिजे, बरोबर। टू डेट लिहिलं, आता ह्याला काय करायचं, फॉर्मॅटमध्ये लिहू, कसं, आता पहिले काय इयर आहे, बरोबर, त्याचं काय हे सिंगल इनव्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं आहे, ओके। हे काय इयर आहे, नंतरनं काय दिले आपण, नंतरनं आहे मंथ, नंतरनं आहे आपण डेट दिला आहे, म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आपला डेटा आहे म्हणून त्याला सांगितलं, ठीक आहे। ब्रॅकेट कम्प्लीट करा। तर आता पाहू आपण काय केलं, टू डेट करून ह्याला कन्वर्ट केलं, ह्या फॉर्मॅटला आपण काय केलं, कन्वर्ट केलं। तर आता आपण रन करून पाहू, बघा वन रो इन्सर्टेड, म्हणजे त्याला आपण डेटा टाईप कन्वर्ट करून डेटा इन्सर्ट केला, बघा इथं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच डेटा आपल्याला दाखवत आहे, समजलं ना। म्हणजे टू डेटचा वापर कसा करायचा, म्हणजे कुठल्या पण फॉर्मॅटमध्ये द्या। आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ, आता समजून घ्या की हेच केलं, आता आहे इथं एम एम, म्हणजे मंथ आहे, आता ह्याचं सिक्स लिहू, इथं आहे इयर 2021, ठीक आहे। आता ह्याचं फॉर्मॅट काय आहे, पहिलं आपण काय दिलं, मंथ दिले म्हणून समजून घ्या, मंथ एम एम लिहायचं, बरोबर। इथं काय आपण इयर लिहायचं, वाय वायमध्ये दिले, नंतरनं काय डेट दिले। आता पहिलं आपण ह्याला कन्वर्ट करायचं डेटमध्ये, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे समजून घेतं ना, एम एम कुठं आहे, डेट कुठं आहे, हे सर्व समजून घेऊन कसं आपल्या डेटामध्ये ते स्टोअर करत असतं। तर पाहू वन रो आणखीन इन्सर्ट झालं बघा, तर हे आहे बघा इथं आणि रन झालं, जसं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये डेटला आपण इन्सर्ट करायच्या वेळी वापरतो, टू डेट कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला समजलं असेल। तेच त्याच्यामुळंच की तुम्हाला इथं मी दाखवली, कसलं पण फॉर्मॅट द्या आपण, हे जस्ट तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल आहे। फ्रॉम ड्युएल तर हे स्टँडर्ड टेबल असतं, तुम्हाला माहितीच आहे, बरोबर। टू डेट करायचं, इथं काय पण फॉर्मॅट राही ना का, जसं इथं आपण फॉर्मॅट आहे ना, जसं सांगितलं की इथं आता डेट आहे, डेट म्हणजे आता 010, हे तर इयरच देऊ, समजून घ्या 2021 म्हणून लिहून घ्या, इथं आहे, इथं 06 डेट दिला म्हणून समजून घ्या, ओके। तर आता आपण कसं आहे, हे पहिलं काय आहे, हे आपल्याला पहिलं आहे डेट आहे म्हणून समजून घ्यायचं, म्हणजे डेट आहे, नंतरनं वाय वाय म्हणजे इयर आहे, त्याला सांगितलं की ही इयर आहे बाबा, पहिलं डेट आहे, ही इयर आहे, लास्टला असलेलं मंथ आहे, हे सर्व डेटा आहे, हे आपलं कॅरेक्टरमध्ये आहे, टू डेटमध्ये मला कन्वर्ट करून दे म्हणून त्याला आपण विचारत आहे, बरोबर। तर काय करतं ते, असं आपल्याला घेतं आणि डेट कन्वर्ट करून आपल्याला आउटपुट रिझल्ट देतं। आय होप की आपल्याला टू डेट फंक्शनचा वापर कुठं करतो आणि कसंच करायचं एकदम सिम्पलमध्ये बेसिक रिअल टाईम डेटाच्यावरती आपण सांगितलं आहे, ठीक आहे। तर आपण दुसरं पाहू, टू टाईम स्टॅम्प, म्हणजे ठीक आहे, टू टाईम स्टॅम्प हे सिम्पल आहे, जसं की आपण कॅरेक्टरला
टाइमस्टॅम्पमध्ये कन्वर्ट करायचं कसं, समजून घ्या की हे जे पण सिम्पल आहे, टू डेटच्या जागी टू टाइमस्टॅम्प लिहायचं, कॉलम नेम लिहायचं, फॉर्मेट लिहायचं, कसं फॉर्मेट आहे काय म्हणायचं. मी तर इथे क्वेरी लिहून ठेवली तुम्हाला, ठीक आहे, सिम्पल आहे पहा, इथं टू टाइमस्टॅम्प लिहिलं, ठीक आहे, ही आहे आपलं फॉर्मेट 2023:18:2, ही बघा इथं 11:12:09 म्हणून दिलं, हे आपलं एक कॅरेक्टर व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आता ह्याला आपण टाइमस्टॅम्पमध्ये फॉर्मेटमध्ये करायचं, ही स्टँडर्ड टाइमस्टॅम्पचं फॉर्मेट आहे, ही ड्युअल टेबल तर मास्टर टेबल आहे, ठीक आहे. तर आपण ह्याचा रन करू, रन केलं की बघा इथं कसं येतं 18:02:23, इथं बघा ई एम आहे, कसं देतं ना स्टँडर्ड फॉर्मेट, तसं हे डेटा रिट्रीव्ह करतं, एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे, ओके. तर आपण आता अजून एक कॉन्सेप्ट पाहू, तर आपल्याला रिअल टाईमचा डेटा कसं पाहायचा, मी लिहून ठेवलं इथं बघा, सिस डेट म्हणलं की काय ते सिलेक्ट, जसं की सांगितलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, सिस डेट की काय येतं, सिस डेट फ्रॉम ड्युएल, हे ड्युएल एक स्टँडर्ड टेबल आहे, बरोबर. तर काय येतं, आजचा डेट येतं 8/4/24 आलं बघा, बरोबर. तर आपण टाइम स्टॅम्प पाहिजे, आपल्याला टाइम पण पाहिजे, विथ डेट केलं की सिस टाइम स्टॅम्प म्हणून द्यायचं फक्त फ्रॉम ड्युएल. इथं बघा आता 8/4:02:48 झाले, हे आहे ए एम, ही स्टँडर्ड टाइम आहे, एसटी टाइम आहे, ठीक आहे. तर आपण इंडियन करंट टाइमचा कसं करायचं बघा, हे इथे एक फॉर्मेट येतं, एक लिहून दाखवले तुम्हाला, इथं बघा काय सांगतं, 08:04:24:42:48:46 AM AC कलकत्ता, हे आहे स्टँडर्ड टाइम. आणि खित्त एक आहे लास्टला, इथं काय केलं पहा, ही सिस्टम स्टॅम्पचं आपण पहिलं काय केलं, कन्वर्ट केलं आहे, नंतर ना इयरला कन्वर्ट केलं, हे स्टँडर्ड फॉर्मेट दिलं आहे, आणि तिथून ह्याला आपण रन केलं, हे काय होतं 2024, ठीक आहे. टू हे स्टँडर्ड फॉर्मेटमध्ये आपण कधी पण डेटा रिट्रीव्ह करायचा असेल, म्हणजे आता आता काय एक्झॅक्ट टाईम काय झाला आहे, काय डेट आहे, त्याला आपण हे डिफरंट तीन मेथड पाहिले, की तीन मेथडची क्वेरी लिहून कसं आपण डेटाला रिट्रीव्ह करतो. आय होप की आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल, कसं टू डेट आणि टू टाईम स्टॅम्पचा वापर करायचा. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रांनी शेअर करा, आणि विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.